ज्या विचाराचं शिदोरी घेऊन समाजामध्ये ती शिदोरी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवली पाहिजे, तोच खऱ्या अर्थानं समाज बांधवांचा विचार खऱ्या अर्थानं मार्गदर्शक ठरेल। आज या ठिकाणी संध्याकाळी लोकगीतांचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे समाज कार्यातील लोकांचा गुणगौरव अशा पद्धतीचा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी होणार आहे। आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी यावं आणि ज्या ज्या गीतांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, ती गीतं कोणी लिहिली, कशा पद्धतीची गीतं आहेत, त्यातून काय बोध घेतला पाहिजे, हे खऱ्या अर्थाने आपण विचार केला पाहिजे। एक चांगला विचार घेऊन आपण सर्वांनी महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणं हे आपलं कर्तव्य आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी नगरसेवक महादेव पठारे, या ठिकाणी समोरच्याच बाजूला एक प्लॉट आहे, नाव समितीमध्ये त्याचा एमएडी स्पेस समितीमध्ये त्याच्यामध्ये मान्यता झालेली आहे, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, कुठली कामं महानगरपालिकेमध्ये झाली नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्याच वर्षाच्या बजेटमध्ये आपल्या समाजाच्या समाज मंदिरासाठी किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं जे आपण या ठिकाणी प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे त्या नावानं या ठिकाणी आपल्याला एक समाज मंदिर चांगल्या पद्धतीचं उभं करून त्यामधून खऱ्या अर्थानं समाजाला काहीतरी न्याय मिळेल, काहीतरी प्रबोधन होईल। सरांसारखे अनेक सर आपल्याकडे आहेत की जे अभ्यासिकेच्या माध्यमातून समाजातल्या तळागाळातल्या तरुणांना तरुणींना मार्गदर्शन करतील, जे शिक्षणाचं पवित्र असं काम त्यांच्या माध्यमातून पुढे जाईल। आपण लायब्ररी उभी करू, त्यातून गरिबातल्या मुलांना गरिबांच्या मुलांना शिक्षणाचं दालन उभं राहील, अशा पद्धतीचं काम त्या माध्यमातून आपण करू। काही छोटे मोठे कार्यक्रम असतील, समाज प्रबोधन असेल, असे अनेक कार्यक्रम त्या माध्यमातून होतील आणि तेही काम एक अद्ययावत असं या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या जवळ चौकामध्ये होईल आणि 100% खात्री देतो की आपल्याला एक चांगलं अद्ययावत असं सभागृह, परंतु सभागृह उभं राहिलं आणि त्या ठिकाणी जर आपला 9 कार्यक्रम 11 होत असेल आणि आपण समाज मात्र एकत्र येत नसेल तर ती सुद्धा शोकांतिका आहे। सर मला म्हणत होते की आप्पा तुम्ही लवकर या, म्हटलं सर मी समोरूनच गेलोय आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते उभे नव्हते, परंतु सर म्हणलं की ऊन आहे, आमच्या साठीच्या पुढच्या वयामध्ये जर 4-5 तास उभा राहत असेल तर आपला कार्यकर्ता तरुण कुठंतरी 10-15 मिनटं 1/2 तास उभा राहिला तरी काय होऊ शकत नाही, आणि म्हणून याची सुद्धा सर्वांनी काळजी घ्यावी आणि भविष्याच्या काळामध्ये समाजाच्या कामासाठी किंवा या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण आपला वेळ दिला पाहिजे, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एकी ही खऱ्या अर्थानं समाजामध्ये प्रेरणा असते आणि म्हणून एकीचं बळ आपण सर्वांनी दाखवावं आणि या पुढच्या काळामध्ये कुठलाही सामाजिक कार्यक्रम असेल तर सर्वांनी एकत्र यावं आणि या ठिकाणी आपलं काम चांगल्या पद्धतीनं पार पाडावं अशा पद्धतीची आपण सर्वांना विनंती करतो। पुन्हा एकदा आजच्या या लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं माझ्या सर्व समाज बांधवांना आजच्या जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। या ठिकाणी पत्रकार आपले उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपणही यावं, जरी आपण सहभागी झालं तर हा राजकीय कार्यक्रम नाही आहे आणि मग आपणही स्टेजवर यावं अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा व्यक्त करतो। असेच जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करत असताना समाज उपयोगी कामं आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।